गौरी गणपतींचे देखावे साकारताना यामध्ये वैशिष्ट्ये जपली जात आहेत. प्रस्तावित श्रीराम मंदिराची प्रतिकृती पांडुरंग करबसू जाधव यांच्या घरी साकार करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त सध्या घराघरातून चैतन्य दिसून येत आहे. गौरींचा पाहुणचारही मोठ्या उत्साहात करण्यात आला. भक्तिमय वातावरणानं प्रत्येक घर भारावून गेलं. दरम्यान श्रींसमोर करण्यात आलेली आरास औत्सुक्याचा विषय ठरतोय. लिमयेवाडी परिसरात पांडुरंग करबसू जाधव यांच्या घरी श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अयोध्येमध्ये भव्य असं श्रीराम मंदिर उभारतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं भूमिपूजनही केलं. अगदी अशाच प्रकारची श्रीराम मंदिराची प्रतिकृती पांडुरंग करबसू जाधव यांच्या घरी तयार करण्यात आली आहे. श्रींसमोरचा हा श्रीराम मंदिराचा देखावा लक्षवेधी अशा पद्धतीचा ठरलाय. एक कलात्मकताही यातून दिसून येते. पांडुरंग करबसू जाधव हे गेल्या 5 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती ही संकल्पना राबवतात. शिवाय वैशिष्ट्यपूर्ण आरास आणि देखावाही तयार केला जातो. यंदाच्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीसाठी सविता पांडुरंग जाधव, मच्छिंद्रनाथ जाधव, पुष्पा जाधव, अमित अशोक गायकवाड, सोनाली अमित गायकवाड, मनीषा संतोष गायकवाड, पायल गायकवाड, सृष्टी जाधव, वरद जाधव, श्रेयस गायकवाड, राघव गायकवाड आदी परिवारातील सदस्यांचं सहकार्य लाभलं.